तुम्ही माझा सूड त्याच्यावर उगवलात? अहो आमच्या घरच्यांना दूधकुळ समजू नका. काय डाव रचलाय तुम्ही हो? तुमचा रचलेला डाव पलटलाय म्हणून तुम्ही माझ्यावरती आता पुन्हा डाव करताय का? माझ्या सोन्यासारख्या पोरावरती असं डाव केला, त्याचा का असा खेळ केला तुम्ही सांगा की? अंकुशराव, तुमची हिम्मत कशी झाली हे सगळं करायची? सुनंदा, 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 तुझ्या सुनाचा बाप लेकीला घरात जायचंय म्हणून एवढ्या खालच्या थराला गेलाय. त्याला पोलिसांच्या ताब्यात दे. ये बोल त्याला, त्या पोलिसांच्या ताब्यात दे. कांचन, अगं किती खोटं बोलणार आहेस तू? खरं तर तुला द्यायला पाहिजे का पोलिसांच्या ताब्यात? किती झालं तुला पाठीशी? किती? अगं माझ्या नवऱ्याला मारलं, मी गप बसली. अगं माझा बिरूचा जीव घेतला असं कवा सुधीक वाटलं नव्हतं मला. निघेतून तू जा, माझ्या डोळ्या भरलं बाजूला हो. तुझं सामान बाहेर काढा सगळ्यांनी. असं घाण नकोय मला माझ्या घरात. काय मला तुमच्यासारखी नीच बाई जगात कुठे पाहिली नाही काकी. किती वेळा प्रयत्न करणार आहात विरूला मारायचा? एक गोष्ट नीट लक्षात ठेव, आम्ही सगळे विरूच्या पाठीमागे उभा आहोत. दादासाहेबांचा जीव घेतला तुम्ही, पण विरूला आम्ही कधी बी काही बी होऊ देणार नाही. सुनंदा, मी नाही केलेलं काय सगळं. सुनंदा खरंच नाही केलेलं. किती खोटं बोलशील? जर खरंच वीरवर जीव असताना तसं वागली नसतील. चल हो घालायची बाहेर. सासऱ्यासनी शब्द दिला होता ना म्हणून ती इथं आहेस आज, नाही तर तुला गावाच्या बाहेर हाकलली असती मी. अग वचनात अडकली मी त्यांच्या, म्हणून तू आज इथं राहणार आहेस. इथंच राहणार आहेस ग तू? पर त्या आडगळीच्या खोलीत जिथं मी आणि माझा हिरो आयुष्यभर राहिलोय ना, त्या खोलीत राहणार आहेस तू. आणि दीपी जी काम करत होती की नाही, ही समधी काम तुला करायची आहे ती. आणि एखादा काम करण्यासारखं अगं घरगडी बनून राहायचंय तुला या घरात, समजलीस का तू? जावा जावा हिला माझ्या नजरेसमोरून घेऊन. नकोय ती मला माझ्या घरात, नकोय ती मला माझ्या नजरे मोर, नकोय. सुनंदा, मला माफ कर सुनंदा. सुनंदा मी नाही केलंय, चुकलं माझ सुनंदा. हो बाहेर. आई आओ शांतवा, शांतवा आई. डॅडी,
तुमसे आभार कसे मानू तेच कळना झालं. आज तुमच्यामुळे वीरूचा जीव वाचला. यू असं आभार मानून आम्हाला अजून परक करू नका. सभी आम्ही काय धुतल्या तांदळासारखं नाही. लय तारस दिलाय ना आम्ही बी तुम्हाला. तुमच्यापेक्षा जास्त राजकारणाचा विचार केला. आता नाही, आता राजकारण आम्ही कायमचं सोडलं. आता आम्हाला फक्त तुमच्या पाठीशी उभं राहायचंय खंबीरपणे. यू फक्त एकदाच माफ करा आम्हाला. डॅडी डॅडी ओ काय करताय तुम्ही? उठा यू. यू डॅडी उठा तुम्ही. यू ऐका, खरं तर तुमच्या मोर गुडघ्यावर बसायची सुद्धा लायकी नाही आमची. हो नाही डॅडी, लय मोठे गुन्हेगार आहोत आम्ही तुमचे. खरंच यू. हो नाही डॅडी. डॅडी तुम्ही उठा उठा. खर तर हिऱ्यासारख्या राजवीर बरोबर आम्ही तुमचं लग्न नाही लावून देऊ शकलो, तर तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून काढलं, तुमच्याशी बोलणं टाकलं, अहो तुमच्या लग्नात येऊन तमाशा केला. आता आम्हाला कळतंय की आमचा अहंकार किती बेगडी होता. 24 तास डोक्यात फक्त राजकारणाची नशा. आता जेव्हा नशा उतरली ना, तेव्हा खरं नात्याची किंमत कळली. आमचं खरंच चुकलं ती. आम्हाला माफ कर. हो नाही डॅडी. हव तर आम्ही तुमच्या पाया पडतो. नाही डॅडी, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली ना, बस हितच जगा. डॅडी तुमचे डोळे सांगताय, तुम्ही खोटं नाही बोलत. आज तुम्ही माझं कुंकू वाचवलं ना डॅडी, बस इथं तुमच्या सगळ्या चुका माफ आहे. यू यू आम्ही तुम्हाला वचन देतो की आता इथून पुढे आयुष्यात आम्ही कधीच चुकणार नाही. आता आम्ही असं कुठलंच काम करणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला आमची लेख म्हणून घेताना लाज वाटेल. डॅडी यू, आज आमचा आनंदाचा गगनत मावेनसा झालाय. अहो आम्ही आमदार झालो असतो ना, तरी सुद्धा आम्हाला एवढा आनंद झाला नसता. डॅडी खरंच बघितलं ना तुमच्या मम्मीची काय अवस्था झाली ती. अहो प्रत्येक माणसाचा पापाचा घडा भरतोय. तुमच्या मम्मीचा तर अख्खा रांजणच भरलाय. म्हणून सांगत होते मी तुमच्या मम्मीच्या नादाला लागू नका. पण नाही, तुम्हाला काय त्यांचा पदर सोडवत नाही. अहो नशीब समजा नशीब, आपण ह्या प्लॅनमध्ये नव्हतो. नाहीतर मोठ्या आईने मम्मीसोबत आपल्याला पण या घरातनं बाहेर काढलं असतं आणि आपल्याला त्या हडगळीच्या खोलीत जाऊन राहायला लागलं असतं. नाही 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 नाही, पण काय हो मोठ्यांचा यो राग मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितला. कसली सांगणं वाजवली त्यांनी मम्मींना, मला तर बघूनच घाम फुटला बाई. नाही नाही नाही, वाईट होत. मला मम्मीची लई काळजी वाटते. मला नाही वाटत मम्मीने असं काय केलं असेल म्हणून. ह्या सगळ्या मागं ना नक्कीच त्या अंकुशरावची काहीतरी चाल असणार आहे. तुमच्या मम्मीने सगळं कबूल केलंय आणि वर माफी पण मागितली, ते ऐकलं नाही का तुम्ही? अग ती हा ती त्या अंकुशरावाच्या विरुद्ध मम्मीकडे काही पुरावा नसतील ना म्हणून मागितले असणार आहे. होय नक्कीच. होय होय बरोबर आहे बघा तुमचं. तुमची मम्मी लई भोळी बाबडी आहे हो, म्हणून तुम्हाला तिचा पुळका येत असेल नाही. बरोबर आहे, तुम्ही एक काम करा.
चला चला मम्मी बरोबर आडगळीच्या खोलीत राहू। अगं नको, मी नाही जाणार आडगळीच्या खोलीत, तिथं लय मच्छर आहेत, चावून चावून सुजाव त्याला मला। मग तोंड बंद करा आणि गप इथं बसा, आणि आजपासून तुमच्या मम्मींचं ऐकायचं बंद म्हणजे बंद। अहो तुमच्या मम्मीची बाजू घ्याल आणि आयुष्यभर या घरात नोकर म्हणून राहावं लागेल आपल्याला। नाही नाही नाही, नोकर नाही, खासदार व्हायचंय मला। नोकर कुठ? हा ना, खासदार व्हायचंय ना, मम्मी सांगते तेवढंच करा आणि तेच ऐका। आजपासून मावळत्या सूर्याला विसरा आणि उगवत्या सूर्याला रोज नमस्कार घाला, मग बघा होताय का नाही तुम्ही खासदार। होय असंच करतो। आप यू बोल। कारभारी अहो पोचलात ना तुम्ही व्यवस्थित? एकदम सुखरूप पोचलोय बोल। अगं नागेने आधी दुसऱ्या गाडीची व्यवस्था करून ठेवली होती। डॅडीने सांगितलं होतं त्यांना तसं करायला। मला बोलला नागे पियू। अगं मला तर विश्वासच बसना झालाय बघ। माझा बी बसत नव्हता, पण आता त्यांना समोर बघून माझी खात्री पटली की त्यांना त्यांच्या वागण्याचा खरंच पश्चाताप झाला। गुडघ्यावर बसून माफी मागितली त्यांनी माझी। पियू आता तू बिले ताणू नकोस बघ, माफ करून टाकतेस मी। हो केलंय माफ। पियू आणि त्या काकींचं काय ग? नाही आईला काय सांगू नकोस बरं का? अरे विरूप आईंना सगळं कळलंय आणि तुला विश्वास बसणार नाही। अरे आईंनी पहिल्यांदा काकींच्या कानाखाली वाजवलं आणि एवढंच नाही काकींना घराबाहेर बी काढलं, आता अडगळीच्या खोलीत ठेवलंय त्यांना। खर तर त्यांना ना पोलिसात द्यायला पाहिजे होतं, तू जर त्या दिवशी आढळलं नसतं ना मला तर आता जेलात असते त्या। अरे विरूप सूर्यवंशी घराची आबरू जाऊ नये म्हणून तुला अडवलं होतं, आणि आईने तात्या साहेबांना वचन दिलंय म्हणून घराबाहेर नाही काढलं त्यांना। अडगळीच्या खोलीत ठेव, तू सोड हे सगळं, इकडची काळजी करू नकोस। त्या काकींचा घाणा त्यांच्यावरच कसा फिरवायचा ना हे चांगलंच माहिती आहे मला, तू फक्त तुझी काळजी घे। तुम्ही पण काळजी घ्या। बर चल पियू मला आता फोन ठेवायला लागेल, अगं राजभवनात मंत्रीपदे शपथ घ्यायला जायचं आता, नंतर बोलू आपण। हो मला बी तुला शपथ घेताना बघायचं। बरं काळजी घे आणि ऑल द बेस्ट। थँक्यू कारभारीन बाई। चल ठेवतो, बाय बाय। त्या म्हातारीचं काम झालं पाहिजे का? हो हो हे करून टाकायला दिवस माग लागले। हा ते मी करतो। मामा जरा येतो का इथे? हा बर बर हे करून टाकलं। करतो करतो। हा मामा काय झालं? अरे नाग्या तुझं लय आभार बर का, अरे तू विरूचा जीव वाचवलास। हा मामा असं काय बी काय बोलताय? हा विरू आपला दोस्त आहे, भाऊ आहे माझा, आणि त्याच्या जीवाला काय बी उद्याणार नाही मी। आणि तुम्हाला खरं सांगू का, ह्यामध्ये ना त्या अंकुशरावांचा लय मोठा हात आहे। पहिला का ती एक बदललं ही ऐकून लय भारी वाटलं बघ मला। आता दोन्ही घरी एक होते बघ। वय मामा अहो सगळे सुधारत्याल, पण त्या काकींचं काय करायचं? मला नाही वाटत या जन्मात तरी ते सुधारतील म्हणून, आता त्यांनी काय करावंच। मग मी आहे आणि ते आहेत, असं तर असं आणि तसं तर तसं। पण मला नाही वाटत काकी परत असं काय करायची हिंमत करत्याल म्हणून। करायलाच नाही पाहिजे। खर तर ना आईने त्यांना घराबाहेरच काढायला पाहिजे होतं, अहो त्या घरात राहण्याची लायकीच नाही त्यांची। हा ना आता विरूला मंत्रीपदाची शपथ घेताना बघून चांगलाच जळफाट होणार आहे बघा त्यांचा। पहिलं का अरे विरू आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे, आज चल की टीव्ही मोरे जाऊन बसूया, बोलत काय बसलोय आपण। चल 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 चला मामा, मला तर केव्हापासून उत्सुकता लागली आहे।
नीट बघून घ्या कोण कसं बोलते ते. म्हणजे उद्या तुम्ही खासदार झाला ना तुम्हाला पण असंच बोलावं लागणार. निश तुला खरंच वाटतंय मी खासदार होईल म्हणून? का नाही म्हणत? अहो मी आहे ना तुमच्यासोबत मग नक्कीच होणार बघा. खासदार आबाळातनं खाली या. निशा तू जरा शांत बस बघू. मला विरूच्या शपथविधीचा कार्यक्रम बघायचाय. आई आओ आला विरू काका. बया किती राजभंड दिसतोय ग माझं लेकरू. त्याला कुणाशी नजर नका ग लागायला. किती वेळ झाला शपथविधी सुरू होऊन? हे काय आता सुरू झालंय टायमिंग आलोय आपण. तर आता बघू शकतो आपण सगळे आमदार राजभवनात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात शपथविधी सुरू होणार. तुम्हा सर्वांची उत्सुकता ताणली जाणारी घोषणा झालेली आहे. शपथविधी सुरू झालेला आहे. आता राज्यपालांच्या हस्ते लोकशक्ती आघाडीची पहिली शपथ घेणार आहेत आमदार राजवीर सूर्यवंशी. मी राजवीर दादासाहेब सूर्यवंशी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल. भारताचे सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतलं आहे ते निष्ठावत पार पाडीन. जय हिंद जय महाराष्ट्र. वीर भैयांचा विजय असो. वीर भैयांचा विजय असो. सुनबाई तुझं अजून एकदा अभिनंदन बरं का. अगं आपला विरू आमदार साहेबाचा आता नामदार साहेब झाला बरं का. मामा हो तुमच्या कष्टांचं आणि आई आणि काकांच्या आशीर्वादांचं चीज झालं बघा. पोरा असा आज मोठा हो बघ. लवाळे आता खरं तालुक्याला महाराष्ट्राला न्याय मिळेल बघ. हो काका मिळणारच की कारण आपला कारभारी लय भारी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स मंत्री साहेब. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स मंत्री साहेब. ही आमच्याकडून एक छोटीशी भेट. तुम्ही इथं काय करताय? गावी आमच्यावर चिखल फेकून मन नाही भरलं वाटतं जे आता इथं आलाय. हू टोल्ड यू मी तुमच्यावर चिखल फेक केली? मी तर फक्त सिनेमा आघाडीचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला ब्लेसिंग्स दिल्या होत्या. तुमच्यासारखी प्रामाणिक आणि इतरांचा विचार करणारी खूप कमी लोक पाहिलीत मी लाईफमध्ये. म्हणून फक्त शोनानी तुम्हाला बेस्ट विशेस देण्यासाठी बॅनर लावले. बस झालं. तुम्ही का कोणाच्या सांगण्यावर नाही केलंय ना हे सगळं माहिती आहे मला. त्यामुळे गपचूप निघा इथनं. मी तुमची ओल्ड एनिमी असल्यासारखं का बिहेव्ह करताय तुम्ही माझ्याशी? मी आता खूप बदलली आहे हो. हे बघा तुम्ही बदला नाहीतर नका बदलू. तुम्ही गप इथनं निघा मात्र कोणा तरी बोलवील तुम्हाला धक्के मारायला लावेल. हे कोण आहे इकडं? त्यांना बाहेर जायला सांगा. काही गरज नाही कोणाला बोलवायची. मीच जाते. पण तुम्ही माझ्यासोबत खूप रॉंग बिहेव्ह करताय साहेब. तुम्हाला मंत्रीपद मिळालं हे ऐकल्यावर खूप आनंद झाला होता मला. वाटलं होतं ह्या एवढ्या मोठ्या मुंबईत तुमचं कोणीच नाही. तुम्ही अलोन फील करत असाल. तुम्हाला ब्लेसिंग्स द्यायला मी इथे आले होते. पण तुमच्या हार्टचा डोर ओपन करायच्या ऐवजी तुम्ही मला इथून एक्झिट घ्यायला सांगताय. झालं आता उचला तुमचं बुके आणि निघा. तुमचे असले बोलणं आहे ना मी अजिबात बोलणार नाही. मला तुमची सगळी नाटकं माहिती. त्यामुळे कोणीतरी बाहेर काढायच्या आधी आहे ना तुम्हीच गपचूप निघा. फाईन जाते.